धन्यवाद. अत्यंत मोलाचे शुभाशीष महाराजांनी या ठिकाणी दिलेत. आणि म्हणूनच असं म्हणतात, गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली, गुरु विश्वकर्ता, गुरु विश्वदाता, पदोपदी राहो गुरुची पाऊली. आपण सतत असंच गुरुच्या पावलांची राहूया, हीच आशा व्यक्त करते. आणि संत पूजनासाठी अमरीश महाराजांना पुढील विनंती करते.
आति आदर जो आरे हाथ जो मदवे भात कर तो मज्जाने को यदि दाय छावा सारे तपरोदा ताता दशमा शोधरा वेदांते इच्छित्रामा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः ध्यायामि आवाहयामि सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः पादपरक्षाणाम् ॐ विराजोदोः शिविराजोदोहमशीयमयि पाद्यायै विराजोदोहायं पादं प्रक्षालय दक्षिणं प्रक्षालय दिवराम्मणश्चेयद्दक्षिणं प्रथमा आचार्यस्ते शिवापस्सन्तो सन्तुषापः सौमनस्यमस्तु अस्तु सौमनस्य अक्षतञ्चारिष्टञ्चास्तु अस्तु अक्षतमरिष्टञ्च गन्धापान्तो गन्धापान्तो ओ पावितरामाशेषताधारां वासोः पावितरामाशेषसराधारां मा देवस्त्वा सविता पुनः तुपासोः पवित्रेण शतदार न सुपवाकामधुक्षा ॐ त्वां गन्धर्वा अघणभुस्त्वामेश्वर बृहस्पतिः त्वामोषदेशो मो राजा विदवान् यक्ष्मादमुच्यता नमोऽस्त्वनन्दाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशुरो रूपाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः युवाश्वासा परिवीतागात् सौश्वर्या भवति जायमानः तन्धिरसा कवय उन्नयन्ति तव स्वाध्यो मनसा देवयन्तः राजहंसतीर्थस्वामि महाराज की जय महाराज की जय स्वर्णकार स्वाहा स्वर्णार्का स्वाहा स्वर्ण शुकरा स्वाहा स्वर्ण ज्योति स्वाहा स्वर्ण सूर्या स्वाहा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अखण्डमण्डल
मंडलाकारं व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानांधस्य लोकस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः जाहापरिणेर्जापुषपादाश्च मुखपीडिः बृहस्पतिपरसूतास्तानो भोज्यान्दवग्भो वसः आहारं भक्षभोज्यञ्च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। संश्लिष्टार्धतनुं प्रसन्नवदनं वंदे गुरुं साधु
आले, माझे गुरुवर्य पण आहेत. बघा, आपला गुरुंचा कार्यक्रम असल्यानंतर आपण 3 दिवसापासून नाही, 1 महिन्यापासून, 1 महिना नाही, वर्षापासून जी आपण तयारी करत आहोत, ज्या तगमगिनी करत आहोत, त्याच प्रकारे आज स्वामीजींची जन्मशताब्दी आणि माझे स्वामीजी पण इथे आलेले आहेत, हा असा द्विगुणित आनंदीचा दिवस. खरोखरच खूप भाग्यवान आहोत आपण सर्वजण. अंबाबाईची तर मी खूप प्रार्थना करत होते की महाराज ह्या कार्यक्रमात आले पाहिजे, आमच्यावरती आशीर्वाद तुमचे असेच असो द्यावेत. काय मागो आता तुझ अंबाबाई, मागणे लय नाही तुझ आता, संत सेवा घडो मुखी नाम घडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. तुझ्या पदरात तर घेतलेलंच आहे, जसं महाराजांनी गुरुवर्यांनी सांगितलं की शक्ती महत्त्वाची आहे, पण ती शक्ती जी साधकाला मिळते, भक्ताला मिळते, शिष्याला मिळते, ती फक्त सद्गुरूच देऊ शकतो. आणि प्रत्यक्ष सद्गुरूच इथे आपल्याला आलेले आहेत. अहो भाग्य आहे काय. आनंदाचा दिवस आहे. महाराजांना फक्त एवढीच विनंती आहे, आमच्या सर्वांवरती असेच स्नेह कृपा आशीर्वाद सदैव ठेवावे. आपण पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, कारण की गुरुजींचं स्थान तर आमच्या हृदयात आहे. आता हृदय आपुले चौफाळुनी या भले, वरी ठेवी पाऊले श्री सद्गुरूंची. हा भव्यता मंडप हे तर फक्त बाहेरी हे जे रूप आहे, पण आंतरिक रूप पण आमचं असंच आहे. या महालामध्ये, या हृदयाच्या महालामध्ये पण आपण विराजमान व्हावे, हीच विनंती आहे एका भक्ताची, एका शिष्याची. गोपाल कृष्ण भगवान की जय, रेणुका माता की जय. ओम नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मी भूत योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. परब्रह्म सद्गुरु परमहंस दयागुण भक्त वत्सल सद्गुरु राजाधिराज योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज यांच्या ह्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त गेल्या वर्षापासून आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो, हा जन्मशताब्दी सोहळा म्हणजे साक्षात सद्गुरु भगवतीची कृपेने सहस्रचंडी आगानी सांगता होती आहे. आणि त्यामध्ये आपल्या सद्गुरूंना आवडणारं म्हणजे मुख्य काय, संत सेवा घडो. आपल्या सद्गुरूंना काय आवडायचंय, संत सेवा. त्यांच्या प्रत्येक याच्यामध्ये सर्व संता माझा नमस्कार वारंवार असो असं प्रत्येक वेळेस आपल्या मार्गदर्शनाने सांगायचे. आणि हा अत्यंत परमानंदाचा क्षण आपल्या सर्व भक्तांना प्राप्त होतोय तो म्हणजे सद्गुरु कृपेने. आता स्वामीजींनी सांगितलं, सद्गुरु कृपेशिवाय कुठलंही कार्य होणे शक्य नाही आहे. त्याच्यासाठी सद्गुरु कृपाच लागते. आणि सद्गुरूंच्याच कृपेने आपण ह्या सांगतीच्या कार्यक्रमामध्ये, सहस्रचंडी यागामध्ये आपण ह्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये सांगितल्यात आहोत, हे आपलं परमभाग्य आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, जागविती मज निरंतर, सहज बोलणे हित उपदेश. सद्गुरू आपल्याला सहज सांगत असतात की बाबा हे करा, ही उपासना करा, मी सांगतो तेवढं तुम्ही ऐका, तुमचं कल्याण होईल. पण आपली तर्कबुद्धी त्याला काय करत असते, त्याला त्या मार्गदर्शनाला डायव्हर्ट करत असते. माणसाला तर्कबुद्धी ही फार अतिशय घातक आहे. सद्गुरूंचं वाक्य हे प्रमाण आहे, सद्गुरूंचा शब्द म्हणजे आज्ञा आहे. आणि सद्गुरूंचा जो शब्द ऐकतो त्या आज्ञेचं पालन करतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सहज बोलणे हित उपदेश, सायास करून शिकविते. सद्गुरू आपल्याला जरा समजलं नाही तर शिकवतात, पण त्या भक्ताचा उद्धार कल्याण केल्याशिवाय त्याचं राहत नाही. सद्गुरू त्याला सोडत नाही. ही एवढी सद्गुरूंची माया आहे, सद्गुरूंची कृपा आहे आपल्यावरती. आणि त्याच कृपेचं फळ आज आपल्याला सर्व भक्तांना
गोविंददेवगिरीजी महाराजांचा सहवास लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले. सद्गुरु नाना महाराज, सद्गुरु आप्पा महाराजांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य सोहळा सांगतीच्या दिशेने जात आहे. आणि आज सहस्त्रचंडीयागाच्या हवनाच्या पहिल्या दिवशीच स्वामीजींचं आगमन झालं. ही अतिशय आपल्यासाठी सर्वां भक्तांसाठी आनंदाची गोष्ट आहे. इथे पूजन संपन्न झालेलं आहे आणि भगवतीच्या व सद्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना आहे, वारंवार संतांची सद्गुरूंची सेवा घडो. भगवतीच्या चरणी हीच प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम करतो. जय जगदंब. रेणुका माता की जय. सद्गुरु राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. माता प्रेमानंदीनाथ महाराज की जय. सद्गुरु नाना महाराज की जय. सद्गुरु अप्पा महाराज की जय. गिरिजा माता की जय. यज्ञ नारायण भगवान की जय. नमः पार्वती पते. मला मान्य सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत दादा, पण एकदा जय जयकार जोरात झाला पाहिजे. बोला रेणुका माता की राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की. सब संतन की आज के आनंद की. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.